विठ्ठल भक्तांसाठी आषाढी आणि कार्तिकी यात्रा या दोन पंढरपूरच्या महत्त्वाच्या यात्रा असतात. या यात्रांसाठी वारकरी जात असतात. रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि गांधारपाले येथील आदिनाथ वारकरी संप्रदायाच्या पायी वारी सोहळ्याला प्रारंभ झाला. विठ्ठल नामाचा जप करत रायगडमधील वारकरी पंढरपूरकडे रवाना झालेत. या पायी वारीमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलंही सहभागी झाली आहेत. तर असे ही रायगड दिंडी जी आम्ही काढतोय, तरुणांना व्यसनमुक्ती, तरुणांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व्हावं, त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, सत्सत्विवेक बुद्धी जागी व्हावी, अशा प्रकारे त्यांची उन्नती व्हावी आणि अशा ह्यानी म्हणजे मनामध्ये असे वेगळेपणा ठेवूनच आम्ही ह्या रायगड दिंडीचं नियोजन केलेलं आहे. जवळजवळ 92 वर्षे चाललेले आहेत. गुरुवर्य गंगाजी बाबांच्या नंतर महादेव बाबा, नंतर आदिनाथ बाबा, रामबाबा नवले, असे सर्व गुरुवार्यांच्या कृपा आशीर्वादाने ही तरुण मंडळ जी तुम्हाला दिसते, हेच आमच्या या रायगड दिंडीचं वेगळंपण आहे. का आम्ही परमार्थाबद्दल आणि व्यावहारिक ज्ञानपण ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. नारे मंडळी, हा आमचा गेले 92 वर्षापासूनचा गुरुवर्य गंगाजी बाबा यांनी ही पायीवारी चालू केलेली आहे. ती कोलाड ते पंढरपूर असा हा आमचा प्रवास आहे. हा दर मजल करत वस्ती करत करत हा जवळजवळ 10 दिवसाचा प्रवास आमचा त्या ठिकाणून हा निघत असतो. 10व्या दिवसाला एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला आम्ही त्या ठिकाणी पोचत असतो. हा जवळजवळ 92 वर्षापासूनचा जो प्रवास आहे, तर आज तगायत कोणताही खंड न पडता, कोरोनाचा जरी मागच्या वेळेला होता तरी पण त्याच्यावर मात करून जे सरकारी नियम होते त्याच्यावर आम्ही कठोर पाळून हे आम्ही वारी अजूनपर्यंत अखंडित चालू ठेवलेली आहे.